महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांच्या प्रयत्नाने महाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आता आवश्यक तेवढ्या निधीची उपलब्धता होत असल्यानं शहराच्या विकासाला चालना मिळाली असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे महाड शहरात देखील दिवसेंदिवस बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जोरदार इनकमिंग सुरू असून यामध्ये मुस्लिम समाजही आता मागे राहिला नसल्याचं दिसून येत आहे। आमदार गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शुक्रवारी 9 डिसेंबर रोजी महाड शहरातील पानसरे मोहल्ला परिसरातील अनेक मुस्लिम महिलांनी कांगोरीगड महाड येथील कार्यालयात आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी गोगावले यांच्या समवेत त्यांची सुकन्या कोमल गोगावले या जातीने उपस्थित होत्या। यामध्ये मुस्लिम समाजातील राजकीय वलय असलेले शेख हुसेन काझे यांच्या सुनेचा त्याचप्रमाणे वजीर कोंडिवकर यांच्या बहिणीचा प्रामुख्याने समावेश होता। शाहिनी चिपळूणकर, हसीना शेख, फिरोजा वेशवकर, सफिया काझे यांच्यासह असंख्य महिलांचा यावेळी प्रवेश करण्यात आला आहे। महाड महिला आघाडी संघटक विद्या देसाई यांनी आपल्या सर्व महिला सहकारी वर्गाच्या प्रयत्नांना सदरची ही कमाल घडवून आणली आहे। यामध्ये त्यांना आमदार सुकन्या कोमल गोगावले यांचे मुलाचे मार्गदर्शन आणि पाठबळ लाभले। त्यांच्याच हस्ते यावेळी नवीन महिला पदाधिकारी नियुक्त्या देखील करण्यात आल्या। या प्रवेशाप्रसंगी पक्षातर्फे शहर प्रमुख श्री नितीन पावले, शहर संपर्क प्रमुख श्री सिद्धेश पाटेकर, शहर संघटक निखिल शिंदे, युवासेना अधिकारी सिद्धेश मोरे, माजी नगराध्यक्ष सुनील कविसकर, सुनील अगरवाल, डॉक्टर चेतन सुर्वे, नितीन आरते इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते व मुस्लिम महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। आम्ही तुमच्या सगळ्या पाठीवरती आहोत पुरुष मंडळी, पण ह्या ज्या आमच्या फ्रंटला असणाऱ्या पदाधिकारी आहेत त्यामध्ये आता तुम्हालाही काही पदं देणार आहोत आपण। जी अडचण असेल कसली असू द्या, कोणाची असू द्या, कसली असू द्या, तुम्ही ह्या पदाधिकाऱ्यांना आपल्या सांगायचं आहे की अडचण सोडवण्याची माझ्या जाऊन अर्ज करायचं कारण नाही आहे। आणि मग त्याबरोबर आमचे सर्व मंडळी आज आमदार मी आहोत तुमच्या, आता काही दिवसांनी मंत्री पण होईल त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे। आपल्या महाडमध्ये एक मोठा मेळावा सुनिश्चित आपल्याला सांगू इच्छितो, एक नियोजन करतो आम्ही की महिलांना सक्षमीकरण कसं करायचं, त्या सभा कशा होतील आणि त्यासाठी तुमचं काही नियोजन आहे, अशी करीन का तुम्हाला समजणार पण नाही। सगळ्यांच्या मदतीने सगळ्या काय बरोबर व्यवस्थित करीन, पण मला एक चान्स द्या पुढचा पुढे बघू, पण एक चान्स बटन दाबताना खाली बघायचं का कुठली व्यक्ती आहे कुठली व्यक्ती आहे आणि कोणाला आपण देतोय हे बटन दाबताना एकदा विचार करा। काही लोकांनी खूप अडचण आणली मला, पण साहेबांनी मला खूप आणि नितीन दादांनी खूप मला हे केलं आग्रह केलं आणि त्यांचे खूप मी मोठ्याने आभार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा।